गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग टू ऑल माय डियर स्टुडंट्स अँड वेलकम टू बोराडे एम अकॅडमी आजच्या या सेशनमध्ये सर्कलमध्ये पुढचे काही प्रॉब्लेम बघणार आहोत मुलांनो बरेचसे सेशन्स आपण बघितलेत सर्कलवरती वेगळे क थिअरम्स बघितलेत त्याच्यावरती प्रॉब्लेम बघितलेत आणि आता आपण आलो आहोत अंतिम टप्प्यामध्ये सर्कलच्या आता काही प्रॉब्लेम जे प्रॉब्लेम सेट थ्रीमधले आहेत ते आपण पूर्ण करतोय मुलांनो त्यातला प एक प्रॉब्लेम आहे इन फिगर मा मेजर ऑफ आर्क डब्ल्यू वाय दिला आहे त्यांनी फोर्टी फोर डिग्री डब्ल्यू वाय हा आर्क कुठे दिसतोय तुम्हाला डब्ल्यू वाय हा छोटासा आर्क आहे ज्याची मेजर दिला आहे त्यांनी फोर्टी फोर डिग्री आणि मेजर ऑफ आर्क झेड एक्स दिलाय त्यांनी झेड एक्स इथं दिलेलं आहे सिक्स्टी एट डिग्री अशा रीतीचे हे दोन काय दिलेले आहेत मुलांनो आर्क दिलेले आहेत आणि आपल्याला अँगल झेड टी एक्स झेड टी एक्स हा इंटिरियरमध्ये झालेला अँगल आहे तो अँगल आपल्याला फाइंड आऊट करायचा आहे तुम्हाला माहिती अँगल झेड टी एक्सने आर्क झेड एक्स आणि डब्ल्यू वाय असे दोन आर्क इंटरसेप्ट केलेले आहेत तर त्याची ॲ त्याची मेजर कशा रीतीने फाइंड आऊट केली जाते त्याची मेजर हाफ ऑफ द मेजर ऑफ आर्क झेड एक्स प्लस मेजर ऑफ आर्क डब्ल्यू वाय अशा रीतीने केली जाते जर अँगलचा सेंटर आउटसाइड दी सर्कल असेल तर काय आणि अँगलचा वर्टेक्स हा अँग सर्कलवरती असेल हो। तर काय ते आपण शिकलेलो आहोत तर मुलांनो आपण पहिली व्हॅल्यू तर इझिली फाइंड आउट करू शकतो कारण आपल्याकडे दोन अँगल आहेत हा अँगल आहे फोर्टी फोर डिग्री हा अँगल आहे सिक्स्टी एट डिग्री आणि पहिली व्हॅल्यू आपल्याला गिवन डेटामध्ये लिहायची असते आणि आपण या प्रकारे लिहायला सुरुवात करूया बघा गिवनमध्ये अगोदर ते लिहूनच टाका मुलांनो मेजर ऑफ आर्क आहे तुमच्याकडे डब्ल्यू वाय फोर्टी फोर डिग्री आणि मेजर ऑफ आर्क आहे तुमचा झेड एक्स इज इक्वल टू सिक्स्टी एट डिग्री आणि आपल्याला पहिली व्हॅल्यू काढतोय म्हणजे फर्स्ट नंबर द्यायला लागेल मेजर ऑफ आर्क झेड टी एक्स हा कसा काढतोय मध्य तो, तो हाफ ऑफ मा हाफ ऑफ ब्रैकेट मध्य मेजर ऑफ आर्क सांगा मला झेड टी एस, या एंगल ने, एक्स ह्या अँगलने झेड एक्स ह्या आर्कला काय केलं इंटरसेप्ट केलेलं आहे तर मेजर ऑफ आर्क झेड एक्स लिहूया पहिला आणि प्लस त्यामध्ये मेजर ऑफ काय आर्क कोणता घ्यायचा आहे डब्ल्यू वाय दोन आर्क आहेत ते विसरायचे नाही ओके त्याला तुम्हाला रिझन माहिती आहे ओके तर या प्रकारे आपण लिहिलेलं आहे फॉर्म्युला हा फॉर्म्युला कसा क्रिएट करायचा आहे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर मुलांना आता इज इक्वल टू वन बाय टू इन टू द ब्रॅकेट आर्क झेड एक्स त्यांनी दिलेला आहे सिक्स्टी एट डिग्री त्यानंतर डब्ल्यू वाय हा जो आर्क दिला आहे फोर्टी फोर डिग्री दिला आहे ओके सो दिस इज इक्वल टू हाफ मल्टीप्लायड बाय दोघांचे ॲडिशन आठांच्या बारा होतात एक कॅरी करा सांचार दान एक अकरा वन वन हंड्रेड वन हंड्रेड अँड ट्वेल्व टूने वन हंड्रेड अँड ट्वेल्वला डिव्हिजन दिलं तर टू फाइव्हार टेन ओरला एक टू सिक्स आर ट्वेल्व आय थिंक फिफ्टी सिक्स डिग्री इज द फायनल आन्सर मेजर ऑफ आर्क झेड टी एक्स इज इक्वल टू किती आले मुलानो फिफ्टी सिक्स डिग्री आलेला आहे दिस इज द फर्स्ट व्हॅल्यू त्यांनी विचारलेली पहिली व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे आता खरी गंमत कुठे असणार आहे मुलांना पुढे असणार आहे पुढची व्हॅल्यू जर आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर मी एवढं थोडंसं रफ करून टाकतोय आणि मी सेकंड व्हॅल्यू फाइंड आउट करण्याचा विचार करतो काय आहे सेकंड व्हॅल्यूमध्ये तुम्ही जरा विचार करा डब्ल्यू टी दिलाय डब्ल्यू टी म्हणजे हा छोटासा व्हॅल्यू फोर पॉईंट एट त्यानंतर टी एक्स ही व्हॅल्यू दिली आहे एट एट पॉईंट झिरो म्हणजे एट त्यानंतर वाय टी ही व्हॅल्यू दिली आहे सिक्स पॉईंट फोर आणि तुम्हाला टी झेड ही व्हॅल्यू काढायची तर तुम्हाला दिसतंय ही कॉर्ड डब्ल्यू एक्स आणि ही कॉर्ड वाय झेड इंटरसेट ॲट पॉइंट टी या पॉईंट टी आणि विच इज लाईज इन साईड दी सर्कल सर्कलमध्ये आहेत म्हणजे इथं तुम्हाला बाय डिव्हिजन ऑफ कॉ टू कॉर्ड्स म्हणजे ज्या आहेत कॉर्ड्स ऑफ दी सर्कलच जे आपल्याकडे थिअरम आहेत त्याचा वापर करता येईल ओके आ, तर मुलांना इथे मी सेकंडचं उत्तर लिहून दाखवतो आहे मग थर्डचं उत्तर पुन्हा एकदा इकडे दाखवेल ओके तर आता आपल्यालाकडे डब्ल्यू टी आहे मी इथं थोड्या वेळासाठी डायग्राममध्ये व्हॅल्यू लिहून टाकतो फोर पॉईंट एट ही आहे एट ही आहे सिक्स पॉईंट फोर आणि ही व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे ओके तर आता मुलांनो काय करतो आहे मी नीट लक्षपूर्वक काळजीपूर्वक बघा तर कॉड झेड एक्स आणि कॉड डब्ल्यू वाय झेड तर आपण काय लिहूया कॉर्ड्स Uh, Wx and Kylie upon YZ intersect at point Kunta Point A Point T at point T which is lies inside the circle inside the circle okay सो बाय बाय इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉड्स बाय इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉड्स याचा जर वापर केला आपण तर मुलांनो काय करता येईल व्हॅल्यू कशी फाईंड आउट करता येईल हे तुम्हाला मी सांगतो आहे ओके जागा थोडी बनवून घेतो आहे मी सांगा मला मी तुम्हाला म्हटलं ज्या पॉईंटमध्ये ज्या पॉईंटमध्ये कॉड्स कॉर्ड्स होत आहेत त्या पॉईंटला सोडायचं नाही कोणत्या पॉईंटमध्ये इंटरसेट होत आहेत टी पॉईंटमध्ये इंटरसेट होत आहेत तर टी डब्ल्यू मल्टिप्लायड बाय टी एक्स टी डब्ल्यू टी डब्ल्यू मल्टिप्लायड बाय टी एक्स इज इक्वल टू टी वाय मल्टीप्लायड बाय टी झेड टी वाय मल्टिप्लायड बाय टी झेड आता यामध्ये व्हॅल्यूज कशा आहेत तुमच्याकडे टी डब्ल्यूची व्हॅल्यू किती आहे मुलांनो टी डब्ल्यूची व्हॅल्यू आहे फोर पॉईंट एट मल्टीप्लायड बाय टी एक्सची व्हॅल्यू किती आहे एट इज इक्वल टू टी वायची व्हॅल्यू किती आहे सिक्स पॉईंट फोर आणि टी झेडची व्हॅल्यू माहीत नाही आहे तीच तर व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे ओके इथपर्यंत आलो आहे मला सांगा मुलानं इथे मी थोडी जागा तयार करतो आहे किंवा मला वाटतं इकडचं झालं असेल तुमचं ही व्हॅल्यू झाली असेल क्लिअर समजली असेल तर मी पुढे इथेच लिहितो आहे हे रफ करतोय मी कारण याची मला पुन्हा गरज लागणार नाही आहे तशी पण ते कॅल्क्युलेशन खूप कंजेस्टेड करण्यापेक्षा आपण त्याला परफेक्टली लिहूया काय करता येईल फोर पॉईंट एट मल्टिप्लायड बाय एट या बाजूला सिक्स पॉईंट फोर मल्टीप्लाय ह्या बाजूला येताना डिवाईड होतील सिक्स पॉईंट फोर इक्वल टू त्या बाजूला राहिला टी झेड मी तुम्हाला सांगतो मुलांनो न्युमरेटर डिनामेटरला जर सेम पॉईंट नंतर डिसिमल पॉईंट असेल तर पॉईंट काय होतो गायब होतो पॉईंट काय होतोय गायब होतोय म्हणजे फोर्टी एट मल्टीप्लायड बाय एट डिवाइड बाय सिक्स्टी फोर इक्वल टू टी झेड आलेलं आहे इज इट क्लिअर आता मला सांगा एट एट झार सिक्स्टी फोर एट सिक्स जार फोर्टी एट म्हणजे टी झेडची व्हॅल्यू आलेली आहे सिक्स तशा रीतीने हे टी झेड मिळालं आहे आपल्याला सेकंड प्रॉब्लेमचं उत्तर मिळालेलं आहे आता आपण जाणार आहोत मुलां थर्ड प्रॉब्लेमकडे तिसरा जो विचारला आहे त्यांनी त्याच्याकडे तर तो तिसरा प्रॉब्लेम पूर्ण करण्यासाठी मला ह्या वॅल्यूज पहिले रफ करू द्या मला काय विचारलं आहे नीट ऐका ठीक आहे तर डब्ल्यू एक्सची व्हॅल्यू दिली आहे ट्वेंटी फाईव्ह डब्ल्यू एक्स म्हणजे पूर्ण व्हॅल्यू त्यातली वाय टी दिला आहे तुम्हाला वाय टी दिला आहे छोटा एट वाय झेड पूर्ण दिला 26, आहे ट्वेंटी सिक्स तर तुम्हाला डब्ल्यू टी काढायचा आहे ठीक आहे मुलानो तर आपण हे कसं करता येईल थोडा याच्यावरती अभ्यास करूया तर मुलांना मला सांगा वाय डॅश टी डॅश झेड हे कोलिनेर आहेत म्हणजे याचा अर्थ वाय टी प्लस टी झेड इक्वल टू वाय झेड असणार याबद्दल कोणाला डाऊट असण्याचं काही कारण नाही बरोबर मला सांगा वाय टी ही व्हॅल्यू किती दिलेली आहे त्यांनी एट तर ती व्हॅल्यू लिहिली मी एट त्यानंतर टी झेड ही व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे का नाही पण वाय झेड ही व्हॅल्यू माहीत आहे ती आहे ट्वेंटी सिक्स टी झेड तसाच ठेवला आहे ट्वेंटी सिक्स प्लस एट इकडे गेल्यानंतर मायनस एट टी झेड इक्वल टू ट्वेंटी सिक्समधनं एट गेल्यानंतर किती राहणार आहे मुलांनो एटीन तर ही व्हॅल्यू झाली टी झेडची व्हॅल्यू झाली आहे एटीन सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना तो मुलांनो इथपर्यंत आल्यानंतर आपण हे पण रफ करतोय मी आता हे तुमचं लिहून झालं असेल सेकंडचं तर त्यालाही रफ करूया ओके तर मुलांनो आपल्याला काय सांगण्यात आलंय तर आपल्याला सांगण्यात आलेलं आहे टी झेड आलं आहे त्यानंतर डब्ल्यू एक्स पूर्ण आहे ट्वेंटी फाईव्ह पण त्याच्यामध्ये कोणतीच दुसरी व्हॅल्यू दिलेली नाही आहे प्रॉब्लेमच आहे मग मुलांनो आता करायचं काय डब्ल्यू टी आपल्याला काढायचं आहे मग आता एक काम करूया पुट लेट डब्ल्यू टी इक्वल टू एक्स मानलं बरं का पण तुम्हाला माहिती आहे डब्ल्यू टी एक्स डब्ल्यू डॅश टी डॅश एक्स हे काय को का? तर कोलिनियर आहेत नो डाऊट म्हणजे इथेसुद्धा डब्ल्यू टी प्लस टी एक्स इज इक्वल टू डब्ल्यू एक्स म्हणता येईल मला क्लिअर आहे मुलानो डब्ल्यू टीची व्हॅल्यू तुम्हाला माहीत आहे का नाही तर डब्ल्यू टी तर एक्स मानलेला आहे पण टी एक्स माहीत आहे का नाही माहीत पण डब्ल्यू एक्स माहीत आहे मुलानो किती आहे ट्वेंटी फाईव्ह आणि मग तुम्हाला फाइंड आऊट कोण करायचं आहे डब्ल्यू टी ही व्हॅल्यू फाइंड आऊट करायची आहे ओके ही व्हॅल्यू फाइंड आऊट करण्यासाठी आपण काय करूया ते बघूया टी एक्स इक्वल टू किती आलाय साधारणतः आपला ट्वेंटी फायव्ह प्लस एक्स इकडे गेल्यावर मायनस एक्स त्याला प्रवास थोडासा लांबचा आहे पण मग अवघड नाही आहे मलानं तर तिसऱ्याचं उत्तर इथून सुरुवात केली इथपर्यंत आलंय म्हणजे मी इत आतापर्यंत काय केलं आहे माहिती का आतापर्यंत या छोट्या 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 ज्या व्हॅल्यू आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत जिथं दिल्या होत्या त्या दिल्याच आहे पण ज्या दिल्या नव्हत्या ते काढून घेतल्याच ठीक आहे इथपर्यंत तर आपण क्लिअर झालोय आता मुलांनो बाय थेरम ऑफ इथं सुद्धा काय म्हणूया थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स ऑफ सर्कल कॉर्ड्स ऑफ सर्कल इथं सुद्धा तीस थेरम वापरायचं आहे टीला सोडायचं नाही म्हणजे काय लिहिता मला तुम्हाला सांगा टी डब्ल्यू इंटू टी एक्स इज इक्वल टू टी वाय इन्टू टी झेड काय लिहिता येईल तुम्हाला डब्ल्यू एन टू टी एक्स एक्वल टू टी वाय मल्टीप्लायड बाय काय लिहिता येईल मुलांना टी झेड असं लिहिता येईल बरोबर आहे तर मला सांगा टी डब्ल्यू ची व्हॅल्यू किती म्हणजे टी डब्ल्यू म्हणजे एक्स मल्टीप्लायड बाय टी एक्स ची व्हॅल्यू किती आणली अरे आपण ट्वेंटी फाय मायनस एक्स एक्वल टू टी वाय किती आलं आहे आपल्याकडे टी वाय म्हणजे वाय टीच रे एट आणि टी झेडची व्हॅल्यू किती आणली अरे आपण एटीन चला इथपर्यंत क्लिअर आहे नो प्रॉब्लेम ॲट ऑल ते साधारणतः एक कॉर्ड्रॅटिक इक्वेशन बनण्याच्या मार्गावर आलेलं आहे बरं आता याला सॉ सॉल्व कसं करतोय बघा एक्स इंटू ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव एक्स एक्स इंटू मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि एट इंटू एटीन किती होतील मुलानो वन फोर्टी फोर पहिल्या नंबरला मायनस एक्स स्क्वेअर दुसऱ्या नंबरला प्लस ट्वेंटी फायव्ह एक्स प्लस वन फोर्टी फोर इकडे आल्यावर मायनस वन फोर डी फोर इक्वल टू किती मुलांनो झिरो आता सुरुवातीला साईन मायनस चांगलं दिसतं का नाही मुलानो चांगलं नाही दिसत मग साइन चेंज करून टाक मल्टिप्लाय बाय मायनस वन करा साइन चेंज करायचं असेल तर मल्टिप्लाय बाय मायनस वन करा साईन सगळ्यांचं चेंज होईल बघा प्लस एक्स स्क्वेअर होतील मायनस ट्वेंटी फाय एक्स होईल आणि प्लस चा वन फोर्टी फोर होईल इक्वल टू झिरो हे एकंदरीत काय तयार झाले मुलांनो कॉड्रॅटिक इक्वेशन यामध्ये स्क्वेअरचा कविपेशन वन असेल तर डायरेक्ट शेवटच्या पॉईंटकडे जायचं आहे शेवटच्या नंबरकडे जायचं आहे वन फोर्टी फोरकडे आणि त्याचे असे फॅक्टर्स करायचे की ॲडिशन सबट्रॅक्शन ट्वेंटी फाईव्ह आली पाहिजे तर मुलांनो इथं काय लिहिणार सिक्स्टीन नाईन जर सिक्स्टीन नाईन जार वन फोर्टी फोर म्हणता येईल सिक्स्टीनला साईन कोणता येईल रे मायनस आणि नाईनला साईन कोणता येईल मायनस कारण दोघं मायनस घेतले तर त्याचं उत्तर किती येतं आहे मुलानो वन फोर्टी फोर मल्टिप्लिकेशन येतं प्लस आणि दोघांची ॲडिशन ही मायनस ट्वेंटी फायव्ह होते जेव्हा किपिशन ऑफ एक्स्क्वेअर वन असतो तेव्हा डायरेक्ट फॅक्टर नाही लिहित पहिला डायरेक्ट फॅक्टर लिहितात एक्स मायनस सिक्स्टीन इथं काय लिहिता येईल एक्स मायनस सिक्स्टीन आणि दुसरा एक्स मायनस नाईन इक्वल टू झिरो आता प्रॉडक्ट ऑफ दिस टू ब्रॅकेट इक्वल टू झिरो याचा अर्थ काय एक तर एक्स मायनस सिक्स्टीन इक्वल टू झिरो होईल नाहीतर एक्स मायनस नाईन इक्वल टू तरी झिरो होईल म्हणजे याचा अर्थ एक्स इक्वल टू सिक्स्टीन आर एक्स इक्वल टू किती नाईन पण एक्स म्हणजे कोण तर तुमचा डब्ल्यू टी आहे मुलानो म्हणजे याचा अर्थ डब्ल्यू टी इक्वल टू सिक्स्टीन आर डब्ल्यू टी इक्वल टू नाईन अशा रीतीने दोन व्हॅल्यू आलेले आहेत डब्ल्यू टीच्या इज दॅट क्लिअर टू यू इथपर्यंत हा होता पहिला प्रॉब्लेम मुलां ह्या लेक्चरमधला सगळ्यांना समजलं असेल असं मला वाटतं तर बघूया मुलांनो नेक्स्ट प्रॉब्लेम ज्याच्यामध्ये एक ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आपल्याला आणि एक सिम्पलसा प्रॉब्लेम आहे डायग्रॅम बघा एक सायक्लिक कॉर्ड आहे ज्यामध्ये ज्याचं नाव ई एफ जी एच दिलेलं आहे ई एफ एच जी दिले आहे त्यानंतर मग जी एच ही काय दिली आहे तुम्हाला तुम, 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 तुम त्या तुम्हाला एक डायगोनल दिला आहे त्या कॉर्ड आणि ह्या प्रॉब्लेममध्ये ई एफ ही जी एचला काय दिली आहे पॅरल ई एफ ही जी एचला पॅरल दिली आहे दिसते पण आहे त्यानंतर कॉर्ड ई ईजी ही जी कॉर्ड आहे यफ यच या कॉर्डला कॉन्ग्रवंट दाखवायची आहे बरं तर फिल इन द ब्लँक्स अँड राईट द प्रूफ तर आपल्याला फिल इन द ब्लँक करायचं आहे प्रूफ राईट करायचं एकदम सोपं काम असतं हे का कारण त्याच्यामध्ये जवळपास सगळं दिलेलं असतं आपल्याला फक्त आयत्या पीठावरती रेगोट्या ओढायच्या असतात त्या कसं तर मुलांना अँगल ड्रॉ जी, अप। जी, अप। जी, अप ड्रा ड्रा जी एफ जी एफ ड्रॉ केला आहे त्यांनी ओके दिलाय डॉट डॉटनी केला आहे म्हणजे ती आपण केलेलं कन्स्ट्रक्शन आहे तर अँगल ई एफ जी आणि अँगल ई एफ जी एच बघा बरं ई यफ जी इधर होणेवाला जो अँगल आहे वो अँगल ऑर एफ जी एच हा अँगल हे दोन अँगल कसे दिलेत इक्वल दिलेत मला सांगा असा झेड आला असा झेड किंवा असा झेड झाला तर मी तुम्हाला सांगितलं होतं काय असतात ते अल्टरनेट अँगल्स असतात तर इथं इथं तुम्हाला फक्त लिहायचं आहे अल्टरनेट अँगल्स हे काय आहेत अल्टरनेट अँगल्स मराठीमध्ये युत्क्रम कोण म्हणतात त्यांना ओके त्यानंतर आपल्याला ह्या दोन अँगल इक्वल दिले आहेत कारण अल्टरनेट अँगल रिझन हे जे ब्रॅकेटमध्ये लिहिते ते आपण ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करतोय अँगल ई एफ जी ई एफ जी हा अँगल किती असणार आहे मुलांना ई एफ जीने ईजीला आर्कला ह्या जी आर्कला काय केलंय इंटरसेप्ट आहे तर जी एफचं मेजर हे ई जीच्या ह्या आर्कच्या निम्म असतं म्हणजे आपण कसं लिहितो मुलांनो वन बाय टू टाइम मेजर ऑफ आर्क काय लिहिणार आपण इजी लिहिणार इजी कारण इन्स्क्राईब अँगल थिअरम त्याला इक्वेशन नंबर टू म्हटलेला आहे सेम स्टोरी अँगल एफ जी एच ची करायची मुलांना एफ जी एच कुठे आहे बघा बरं एफ जी एच नाही कोणता आर्क एफ एच हा आर्क एफ एच किंवा एच एफ एफ एच एच मानूया वन बाय टू मेजर ऑफ आर्क एफ एच मानूया आर्क आणि कॉर्ड मधला फरक लक्षात घ्या एफ एच इन्स्क्रायर्ड अँगल थिअरम त्याला तिसरं म्हटलंय त्यामुळं आपल्याला याला एक दोन तीन नीट विचार करा दोन्ही अँगल सेम म्हणजे दोन्ही अँगल सेम म्हणजे हे दोन्ही पण सेम जेव्हा हे दोघं सेम आहेत म्हणजे हे दोघं जण सेम आहेत तर हे दोन्ही साईड्स पण सेम यातला हा भाप गेला म्हणजे हा मा मेजर ऑफ आर्क जी इक्वल टू मेजर ऑफ आर्क काय असणार आहे इथं मेजर ऑफ आर्क काय येईल मुलांना एफ एच हे दोन्ही इक्वल असणार आहे फ्रॉम वन टू थ्री करेक्ट तर मुलांनो या आर्क आणि ही आर्क सेम आहे याचा अर्थ आर्कला रिलेटेड ही आर्कला रिलेटेड ही कॉर्ड आहे या आर्कला रिलेटेड ही कॉर्ड आहे तर आपल्याला ई जी आणि ई एफ एच ही कॉड इक्वल आहे याचा अर्थ करेस्पॉडिंग करेस्पॉडिंग कॉड्स करस्पॉन्डिंग कॉड्स टू कॉन्ग्रुअंट आर्क्स टू कॉन्ग्रुअंट आर्क्स इथं रिझन असं देता येईल तुम्हाला ज्या अशा कॉड्स आहेत ज्या कॉन्ग्रुअंट आर्क्सला काय आहेत रिलेटेड आहेत त्या इक्वल असतात त्यासुद्धा कॉन्ग्रुंट असतात असे आपण थिअरम बघितला होता एक ते त्याचा इथं यूज केलेला आहे मुलांनो आणि ही ॲक्टिव्हिटी आपण काय केलेली आहे कम्प्लीट केलेली आहे आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम पण क्लिअर झाला आहे बघूया आपण पुढचा प्रॉब्लेम तर मुलानं बघूया पुढचा एक मस्त मजेशीर असा एक प्रॉब्लेम आहे विचार करायला भाग पाडणारा प्रॉब्लेम आहे कारण यामध्ये खूप सारं काय करायचं आपल्याला विचार करायचा आहे तर मुलांनो इन फिगर या डायग्रॅममध्ये नेमकं डायग्रॅमला समजून घे चला ज्योमेट्री म्हटलं की डायग्रॅम जी आहे ती क्लिअर समजून घेतली तर प्रॉब्लेम सॉल्व व्हायला काहीच अडचण नाही मुलांनो हे एक सर्कल आहे ज्या सर्कलचा सेंटर ओ आहे एक कॉर्ड ड्रॉ केलेली आहे एम पण एम ची पूर्ण लेंथ त्याने दिली किती आहे पंचवीस दिलेली आहे एम एनची लेंथ किती दिली आहे मला ना ट्वेंटी फाईव्ह त्यानंतर एम एलची लेंथ दिली आहे एम एल एम एल इक्वल टू नाईन बघा एम एलची ची व्हॅल्यू नाईन दिली आहे एम एल पूर्ण एम एम एन की दिलेली आहे पंचवीस आणि एम एल दिली आहे नाईन म्हणजे मी सुरुवातीलाच मला एक गोष्ट कळते इथं काय हिअर एक गोष्ट काय कळते यम डॅश एल डॅश एन हे तीन कोलिनियर पॉईंट आहेत हे पहिलं स्टेटमेंट माझं मग मा मी काय म्हणणार एल एम प्लस एल एन काय म्हणतोय मी एम एल प्लस एल एन चला एम एल प्लस एल एन इज इक्वल टू यम एन लिख सकते बॉस एम एलची व्हॅल्यू किती आहे रे मुलानं नाईन आहे एल एनची माहीत नाही पण एम एनची व्हॅल्यू आहे ट्वेंटी फाईव्ह म मला एल एन इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह प्लस नाईन इकडे गेले मायनस नाईन एल एन इक्वल टू सिक्स्टीन आलेला आहे याला अशा रीतीने ब्रॅकेट आपण टाकलेला आहे तर एल एनची व्हॅल्यू सिक्स्टीन आलेली आहे चला इतकं तरी छान काम आपण केलंय आपण केलंय त्याला असं गोल राऊंड करायचं आहे ओके बरं आता मुलांनो आपल्याला रेडियस ऑफ दी सर्कल काढायची रेडियस ऑफ दी सर्कल कशी काढायची आता आपल्याकडे ओ एल हे डिस्टन्स पास दिलेला आहे त्याने दिलंय मी काम करतो ओला पुढे वाढवतो डा 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 या पॉइंटला काहीतरी नाव देतो ए या एलला पण पुढे वाढवतो म्हणजे एक प्रकारे हा पॉईंट बी घेतो म्हणजे ए बी ही काय तार झाली मुलांनो डायमीटर ऑफ दी सर्कल ही काय तार झाली डायमीटर ऑफ दी सर्कल बरं ओएलची व्हॅ व्हॅल्यू किती आहे पाच ओके अँड डिस्टन्स ऑफ ओएल इक्वल टू किती एल ओएलमधलं पाच डिस्टन्स आहे हे गिवान आहे हे त्यांनी दिलेलं आहे आपण काय आणलेलं नाही बरं मी काय करतो मुलांना आपल्याकडे आप 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 तर आपल्याकडे सध्या काहीच नाही पण आपल्याकडे एक गोष्ट आहे ती म्हणजे एल बी आपण काय घेऊया काहीतरी मानूया कारण काहीच नाही आपल्याकडे तर मग जेव्हा काहीच नसतो तेव्हा एक्स वाय झेड काही पण मानू शकतो आपण म्हणजे काय लेट एल बी इक्वल टू एक्स तर मला सांगा ओ बी इक्वल टू किती राहील मग ओ बी इक्वल टू कारण ओ एल बी हे कोलिनियरच आहे तो ओ बी इक्वल टू किती राहील मुलानं ओ एल प्लस एल बी राहणार आहे कारण ते एक रेशियो आहेत कोलिनियर आहेत ओ बीची व्हॅल्यू किती आहे माहीत नाही पण ओ एलची व्हॅल्यू किती आहे माहिती आहे पाच एल बीची किती आहे एक्स तर ओ बी इक्वल टू फाईव्ह प्लस एक्स आला आहे मुलानं एक गोष्ट तुम्हाला कळते का ओ हा जर सेंटर ऑफ सर्कल आहे हि आर ओ इज सेंटर ऑफ सर्कल मी काय म्हणतो ओ इज सेंटर ऑफ सर्कल ओ इज सेंटर ऑफ सर्कल ओ इज सेंटर ऑफ सर्कल हेन्स ओ ए इक्वल टू ओ बी ओ ए इक्वल टू ओ बी कारण बोत रेडियस ओ ए आणि ओ बी सेमी कारण दोघी काय रेडियस आहेत पण ओ एची व्हॅल्यू किती आहे माहीत नाही पण ओबीची व्हॅल्यू किती आहे फाईव्ह प्लस एक्स तर याचा अर्थ ही सुद्धा व्हॅल्यू किती आली मुलानो फाईव्ह प्लस एक्स आपली आलेली आहे इज दॅट क्लिअर टू यू बच्चो लोक प्रॉब्लेम आपल्यासमोर आपण लिहिलेला आहे आणि रेडियस ऑफ सर्कल आपण काढतोय तर मुलानो आता इथपर्यंतचा प्रवास आपण आनंदाचा सुखाचा समाधानाचा केलेला आहे असं आपण मानूया तर मला सांगा पूर्ण कॉर्ड एम एन कॉर्ड एम एन इथं डायरेक्ट लिहितोय मी इथं काय लिहितोय बाय थिअरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स बाय थिअरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स जर वापरलं तर विचार करा मुला न इथं काय करता येणार आहे ज्या कॉर्ड्स एकमेकाला एल पॉइंट इन इनसाइड इंटरनली काय करताय इंटरनल दी सर्कल इंटरसेट करतायत तर त्या पॉइंटला सोडायचं नाही एल एम एन टू एलयन काय करायचंय एल एम एन टू एलयन इज इक्वल टू एल बी एल बी माहिती आहे का आपल्याला हो पण एक गोष्ट एक गोष्ट ओ एच माहिती झाली पण आपल्याला ॲक्च्युली एल काढायची आहे एल एल कशी काढता येईल तर मुलांनो आपण हे लिहायला पाहिजे होतं येस 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 काय करूया इथे ओ ए फाय प्लस एक्स आलेली आहे आपल्याला ए एलची व्हॅल्यू काढायची असेल एपासून एल खरं महत्त्वाचं आहे तर कसं काढणार ओ एलमध्ये ओ ए मिळवायला लागेल ओके ओ एलची व्हॅल्यू आहे पाच पण ओ एची किती आहे फाय प्लस एक्स अरे वा वा एलची वॅल्यू किती झाली रे टेन प्लस एक्स आलेली आहे आणि आता आपण कुठे तयार आहोत काय वापरण्यासाठी बाय थिअरम ऑन इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉड्स इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉड्स ऑफ दी सर्कल हा थिअरम आपल्याला इथं यूज करायचा असेल तर तो कसा यूज करायचा आहे मुलां ओके okay? थोडी ट्रेनिंग आपल्याला वेगळ्या प्रकारे करावी लागणार इथं लक्षात घ्या एल एम मल्टिप्लायड बाय एलियन एज इक्वल टू यल बी मल्टिप्लायड बाय एल ए म्हणजे ए एल सेम ओके आता हा थिअरम बरोबर वापरला असेल तर याची व्हॅल्यू बरोबरच येणार मुलांना सांगा आपल्याकडे व्हॅल्यू काय काय आहे ही नाईन आहे एल एन मिळवले आपण सिक्स्टीन आहे एल बीची व्हॅल्यू किती होती रे एल बी म्हणजे एल बी एल बी एल बी एक्स एल बी एक्स मानला होता आपण मल्टीप्लायड बाय एल ए बरीच मोठी व्हॅल्यू आली है टेन प्लस एक्स चला मुलांनो नो नाईन इंटू सिक्स्टीन किती होईल वन फोर्टी फोर होईल ॲज इज वल एक्सने मल्टिप्लाय करा टेन एक्स होईल एक्सने एक्सला मल्टिप्लाय केला एक्स स्क्वेअर होईल पण एक्स स्क्वेअरला इकडे घेऊन आलं तर ते मायनस एक्स्क्वेअर होतील आणि मला ना आवडणार नाही मग मी साईड चेंज करून घेतो साईड चेंज करायची म्हणजे काय करायचं टेन एक्स प्लस एक्स स्क्वेअर एक्वल टू वन फोर्टी फोर साईड चेंज केली तो साईड चेंज करायला लागत नाही मुलानो ना। मग आता लिहिणार कसं एक्स स्क्वेअर पहिल्या नंबरला टेन एक्स दुसऱ्या नंबरला आणि एकशे चौवेचाळीस या 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 इक्वल टू झिरो चला इक्वेशन तयार झालंय पुन्हा एकदा एक्स स्क्वेअर लायनस वन लास्टला मायनस वन फोर्टी फोर आहेत त्याचे असे फॅक्टर सांगा ॲडिशन सबट्रॅक्शन टेन आली पाहिजे अरे बापरे आता प्रॉब्लेम असा आहे मुलांनो की सिक्स्टीन नाईन जर होतात वन फोर्टी फोर पण मग सिक्स्टीनमध्ये नाईन मिळवले किंवा सिक्स्टीनमधून नाईन कमी केले तर टेन होत नाही टेन होण्यासाठी आपल्याला फॅक्टर्स बदलावे लागतील आणि मल्टिप्लिकेशन एकशे चव्वेचाळीस एटीन एट जर केलं तर मुलांना अठरातून आठ गेले तर दहा आणि एटीनला प्लस मधल्याचं साईन आणि टे एटला मायनस करेक्ट आहे तर पहिला फॅक्टर आला आहे एक्स प्लस एटीन पहिला आणि दुसरा एक्स मायनस एट इक्वल टू झिरो या दोघांचा प्रॉडक्ट इक्वल टू झिरो याचा एकमेव अर्थ आपल्याला होतो काय अर्थ होतो मुलांनो याचा एकमेव अर्थ होतो एक्स प्लस एटीन इक्वल टू झिरो और एक्स मायनस एट इक्वल टू झिरो म्हणजे एक्स इक्वल टू मायनस एटीन और एक्स इक्वल टू प्लस एट पण मुलांनो लेंथ कधी निगेटिव्ह असते का नाही बट बट एक्स इज नॉट इक्वल टू मायनस एटीन कारण रिझन द्यायचं लेंथ इज नेवर निगेटिव्ह लेंथ इज नेवर निगेटिव्ह तर एक्सची व्हॅल्यू परफेक्ट कोणती आहे एट मग एक्स इक्वल टू एट आली आहे पण एट आली तरीही आपण आनंदून जायचं नाही आपल्याला रेडियस काढायचे रेडियस कोण आहे ओ ए ओ बी तर ओ ए जर फाईव्ह प्लस एक्स आहे मग रेडियस आर इक्वल टू ओ ए आणि ओ ए म्हणजे फाईव्ह प्लस एक्स म्हणजे फाईव्ह प्लस एक्सची झाला एट एक। फाईव्ह प्लस एट की झाले थर्टीन तर रेडियस इक्वल टू थर्टीन सेंटीमीटर युनिट काय असेल ते मला वाटतं युनिट दिलेलं नाही आहे सो रेडियस ऑफ द सर्कल इज इक्वल टू थर्टीन आलेलं आहे मुलांना अशा प्रकारे हा एक छान मस्त असा एक प्रॉब्लेम आपण पूर्ण केलेला आहे ओके सो so, मुलांनो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी इन्स्पिरेशन असणार आहे सो so, प्लीज डू लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरायचं नाही आहे आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद अँड थँक्यू सो मच so